राज्य सरकारकडून आज मुंबईत रोजगार मेळाव्याचं आयोजन. 75,000 नियुक्तीपत्र देणार. मेळाव्याला पंतप्रधान मोदी ऑनलाईन राहणार उपस्थित. भारतीय शेअर बाजारात घसरण. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचा नकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावर. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान. दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे सरकार निर्बंध लादण्याची शक्यता. वाढतं वायू प्रदूषण टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचं आवाहन. मवियाला शिंदे फडणवीस सरकारचा आणखी एक दणका. आता बँकिंग गैरव्यवहारांच्या सीबीआय चौकशीला राज्य सरकारकडून मान्यता. अनेक मोठ्या फाईल्स पुन्हा उघडणार. मोठे घोटाळे समोर येण्याची शक्यता. प्रताप सरनाईकांना मोठा धक्का. ईडीनं केलेली कारवाई योग्य. सरनाईकांच्या आव्हानावर क्वाशी ज्युडिशरी बॉडीचा निर्णय. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंनी बजावला मतदानाचा हक्क. मिशन 45 आढावा घेण्यासाठी आज दुपारी भाजपची बैठक. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सर्व संघटन मंत्री आणि पदाधिकारी होणार सहभागी. सातत्यानं टीकेची झोड उठविणाऱ्या उद्धव ठाकरे पक्षाच्या सामना मुखपत्राला जाहिरात घेताना पडला विसर. पहिल्याच पानावर 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करणारी जाहिरात. बच्चूकडूंची नाराजी कायम. नरमाईच्या भूमिकेनंतर राणांनी पुन्हा टीका केल्यानं कडू पुन्हा नाराज. आज बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट. आणि कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज. उद्या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार विठ्ठल रुक्मिणीची महापूजा.